सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गेल्या 4 वर्षात प्राध्यापकांनी सादर केलेल्या संशोधन प्रकल्प अहवालात मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचं आढळून आले. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडनं 400 प्राध्यापकांना नोटीस बजावून खुलासा मागवण्यात आलाय. प्राध्यापकांनी गेल्या 4 वर्षात UGC चा निधी घेऊन शेकडो संशोधन अहवाल सादर केले. या संशोधन अहवालांची छाननी केली असता या गंभीर बाबी उजेडात आल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे संशोधनातील चोरी शोधण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले. या सॉफ्टवेअरद्वारे त्याचा उलगडा करण्यात आलाय. त्यामुळे 400 प्राध्यापकांना नोटीसा बजावून त्यांच्याकडनं खुलासा मागवण्यात आलाय. प्राध्यापकांकडे विद्यार्थी PhD MPhilचं संशोधन करत असतात. या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनातील तथ्यांची प्राध्यापकांनी चोरी केली असल्याचं पाहायला मिळालंय. त्याचबरोबर काही प्राध्यापकांकडनं इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या संशोधनाची कॉपी पेस्ट केली असल्याचं दिसून आलंय.